कापडावरील पेंटिंग भाग 2। नमस्कार मैत्रिणींनो, ऑल द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कापडावर पेंटिंग कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी साहित्य आहे कापड, रिंग, ब्रश, कलर, मीडियमची बॉटल आणि प्लेट। या सर्व साहित्यानिशी आपणाला कापडावर पेंटिंग करायची आहे। तेव्हा सुरुवातीला एक छोटीशी डिझाईन काढून घेतलेली आहे आणि त्या डिझाईनला आपण आता पूर्ण कलर देणार आहोत। छोट्याशा या पाकळीमध्ये आपण सुरुवातीला आउटलाईन करून घेत आहोत आणि त्यानंतर पूर्ण पाकळी आपण फिलअप करत आहोत। बघा, ऑल द बेस्ट या चॅनलवर आपल्याला नवीन नवीन अशाच सुरुवातीपासूनच्या कला शिकायला मिळतील। ब्रश पकडताना ब्रश हा पेनसारखा पकडायचा आहे, त्यानुसार ब्रशचं समोरचं टोक जसं आपण पेनला वळवतो त्याप्रमाणे हे ब्रश ओळल्या जातं। अशा प्रकारे हळूहळू आपण सर्व पाकळ्या कलरने फिलअप करत आहोत। कापडाला हे रिंग एकदम टाईट असं ठेवतं आणि पेंटिंग करायला खूप सोपं असं जातं। एका हातामध्ये हे रिंग आपण पक्क पकडून ठेवलं की सरसर आपल्याला पेंटिंग करता येते। आपण दुसरंही फूल काढून घेतलेलं आहे आणि रेड कलरनं त्याची आउटलाईन केलेली आहे, त्यानंतर त्यामध्ये आपण येलो कलर वापरलेला आहे। पेंटिंग करताना अगदी सोपी आणि सुरळीत करण्यासाठी आपल्याला ब्रशचा वापर हा हलक्या हाताने करणं गरजेचं असतं। डिझाईन काढताना सुद्धा आपण सुरुवातीला छोट्या छोट्या डिझाईन काढून बघायच्या, त्यानंतर मग मोठ्या डिझाईन काढायच्या। आता या ठिकाणी आपण रेड कलरवर येलो कलरचा शेड देत आहोत, त्यानुसार आपल्याला ज्याप्रमाणे फूल उमलताना दिसतं तसं फूल हे दिसतं। ज्या ठिकाणी आपण सुरुवातीला येलो कलर दिला होता त्याच्याच सुरुवातीला आपण आता रेड कलर देत आहोत, त्यामुळे येलो आणि रेड हे सुंदर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन दिसतं। आता आपण पानाकडे वळूया। प्रत्येक वेळेला दांडी पान काढताना आपण जेव्हा कलरमध्ये ब्रश बुडवतो तर तेव्हा ब्रश हा बॉटलला बारीक करून घ्यायचा आणि त्यानुसार मग आपण दांडी किंवा पानं काढायची। थोड्याशा प्रॅक्टिसनं सुंदर अशा प्रकारचे पानं आपण काढू शकतो। पहिल्या भागामध्ये आपण फक्त फुलाची आणि पानाची आउटलाईन काढून घेतलेली होती। जेव्हा आउटलाईन कशी काढायची हे समजलं की त्यानंतर आपण अशा प्रकारच्या डिझाईन काढू शकतो। कोणत्याही प्रकारची आउटलाईन कमी जास्त होता कामाने, त्यामधून कलर बाहेर येता कामाने। आता ह्या पानाचंही तसंच आहे। पान काढताना बघा ब्रश किती हळूवार अशा प्रकारचा फिरत आहे। कोणत्याही साईजमध्ये किंवा या ठिकाणी आपण टोकदार काढू शकतो, बागदार काढू शकतो, कसंही पानाचा आकार काढू शकतो।
बघा किती सुंदर अशा प्रकारचे छोटे छोटे पाने या ठिकाणी दिसत आहेत। यानंतर आपण पानालाही थोडासा शेड देऊयात। थोडासा येलो कलरचा वापर करून कडा थोडीशी ग्रीन कलरवर घ्यायची आहे। थोड्याशा प्रॅक्टिसनं आपल्याला छान असा ब्रश चालवता येतो। बघा किती सुंदर अशा प्रकारचे पानं दिसत आहेत। प्रत्येक पानाला आपण खालच्या साईडला वरच्या साईडला असा शेड देऊन घेऊ शकतो। छोट्याशा डिझाईनमध्ये परंतु किती सुबकता आणि सुंदरता अशा प्रकारची आलेली आहे। यानंतर आपण आणखी एक फूल काढून घेऊया। बघा पेन सारखा हा ब्रश आपल्याला चालवायचा आहे, आडवाने चालवायचा। आता आपण या फुलाची पण एक आउटलाईन काढून घेत आहोत। सुरुवातीपासून जेव्हा तुम्ही या पेंटिंगचे भाग शिकताल तर त्यावेळेला हळूहळू रोजच्या प्रत्येक भागाची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला ही पेंटिंग येऊ शकतं। आता आपण हाफमध्ये अशा प्रकारची शेड देत आहोत त्याच कलरने। बघा किती सुंदर अशा प्रकारचं दिसत आहे। सर्व पाकळीला आपण असेच शेड देऊन घेत आहोत। आता जो समोरील भाग आपण ठेवला होता त्यामध्ये आपण येलो कलर देऊन घेत आहोत। हे सुरुवातीचे पेंटिंगचे 5 बेसिकचे भाग असल्या कारणाने आपण या ठिकाणी जास्त कलर वापरले नाहीयेत। आता यानंतर आपण पुन्हा पानं काढूयात। अगदी सोप्या आणि सरळ अशा डिझाईन सुरुवातीला बेसिक म्हणून घेतलेल्या आहेत। ही छोटीशी डिझाईन बघा ब्रश किती हळूवार चालत आहे, किती सुंदर अशा प्रकारचा ब्रश चालत आहे। ही छोटीशी डिझाईन तुम्ही पिलो कव्हरवर वापरू शकता किंवा टेबल क्लॉथ बनवत असाल तर त्यावर सुद्धा ही डिझाईन तुम्ही काढू शकता। एखादी छोटी बॅग जर बनवलेली असेल तर त्यावर सुद्धा ही डिझाईन तुम्ही काढू शकता। सुंदर येलो कलरचा आपण या पानांना शेड देत आहोत। हलक्या हाताने आपल्याला पेंटिंग करताना एक तुम्हाला आवर्जून जाणवेल की ज्याप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पेंटिंग करताल त्यावेळेला तुम्हाला करता करता आणखी नवीन नवीन अशा प्रकारचं सुचल्या जातं आणि कलर कॉम्बिनेशन समजून जातं। करताना खूप उत्साह असा वाढतो, तेव्हा तुम्ही नक्की अशा पेंटिंग करून बघा आणि पेंटिंगचे सर्व व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस करा। काही अडचण आल्यास कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता।